ECB ने उघडरित्या उच्च न्यायालयामध्ये सरकारच्या वतीने त्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्याला नागपूरच्या उच्च न्यायालयामध्ये नमूद केलेलं होतं की माझ्यावरती अजितदादांच्यावरती जे काही आरोप झालेले आहेत त्याची उघड चौकशी, ज्याला ओपन इन्क्वायरी म्हणतात, एक डिस्क्रीट इन्क्वायरी असते आणि एक ओपन इन्क्वायरी असते, वकील त्यांना कळू शकतं. ओपन म्हणजे खुली इन्क्वायरी होईल अशावेळीची घोषणा राज्य सरकारच्या वतीने नागपूरच्या उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी केली गेली होती. त्याप्रमाणे ECBने सखोल चौकशी त्यावेळेला केली. त्या संबंध चौकशीच्या कालावधीमध्ये 3 पोलीस महासंचालक लाचलुचपत ECB याच्या पदार्थी होते, ते निष्ठांती होते, सिनियर अधिकारी होते, त्यांच्या देखरेखाली ही पूर्णपणाची चौकशी झाली. माझ्याशी संबंधित एकच विषय होता, तो कोंढाणा, बाकी कुठलाही माझ्याशी संबंधित विषय नव्हता. या संदर्भामध्ये सुद्धा सखोलपणाने चौकशी झाली आणि सखोलपणाने चौकशी करत असतानाच ECBच्या चौकशीमध्ये असेल, CBIच्या चौकशीमध्ये असेल, याच्यामध्ये ज्या पद्धतीने चौकशी करायची असते त्या सगळ्याच पर्यायाचा मार्गाचा अवलंब करत त्यावेळेला ती चौकशी त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यातून या संदर्भातला एक FIR ठाण्याला त्या ठिकाणी करण्यात आला. त्या FIRमध्ये कुठेही माझं नाव नाही नव्हतं. त्या संदर्भातलं चार्जशीटही दाखल करण्यात आलं, त्याच्यातही माझं कुठं नाव त्या ठिकाणी नव्हतं. ज्यांच्या संदर्भामध्ये चार्जशीट दाखल करत स्पेशल ECB कोर्टामध्ये हा दावा चालला, त्या ECB कोर्टाने ज्यांच्या विरोधामध्ये आरोपपत्र दाखल केलं, ज्यांच्या विरोधामध्ये FIR नोंदली गेली, त्या सर्वांनाच डिस्चार्ज केलं, म्हणजे ते त्याच्यामध्ये कुठेही नाहीत असा डिस्चार्ज केला. आणि या प्रकरणामध्ये नॉट अ सिंगल पे, एकही रुपया याच्यात खर्च झालेला नाही, त्यामुळे भ्रष्टाचार इथं कुठे येतच नाही, कारण खर्च झाला नाही प्रकल्पाला त्यावेळेला. अशा पैसे करत ते डिस्चार्ज केलं, त्यालासुद्धा 2 वर्ष होऊन गेली. इथे वकील आहेत, एखाद्या विशिष्ट कोर्टाने निकालपत्र दिल्याच्या नंतर अपील करायला अधिकार राहू शकतो आणि तो कोणाला नाही अधिकार, तो जे कोण यंत्रणा दाखल करत असते त्यांना, बाकीच्यांना लोकल स्टँडही त्याच्यामध्ये नाहीच, पण तरीसुद्धा हे जे कोण सोकाळ बबलू साहेब आहेत त्यांनी ते दाखल केलेलं आहे. एक तर मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं त्याच्यामुळे मला त्याच्यातली माहिती त्या ठिकाणी मिळाली. केवळ निवडणुकीच्या तोंडावरती आणि हे सय्यद गेल्या 2 महिन्यात कोणाला भेटले, किती वेळा भेटले, ह्यांना कोणाचे फोन झाले, ह्यांनी कोणाला फोन केले, मुंबईला कोणाला जाऊन भेटले, अलिबागला कोणाला भेटले, ठाण्याला कोणाला जाऊन भेटले, जिल्ह्यात कोणाला भेटले, याची इत्यंभूत माहिती माझ्याकडे आहे. मला या विषयावरती आज काही भाष्य त्या ठिकाणी करायचं नाही, म्हणून केवळ निवडणुकीच्या तोंडावरती, कारण याच्याशी माझा सुतराम संबंध नाही. नाहीतर यापूर्वीच, कारण त्या त्यावेळेला ज्या काही सेंट्रल एजन्सी काम करत असतात, 1988 PC Act स्पष्ट आहे या देशातला, आणि त्याच्या आधारेच केंद्र तपास यंत्रणा त्या ठिकाणी काम करत असतात, या सगळ्यांचा तपास होत याच्यामध्ये माझा कुठलाही सहभाग नाही, ही बाब 2 वर्षापूर्वी स्पष्ट झाली. पण तरीसुद्धा त्या माध्यमातून तशा पद्धतीचं एक जाणीवपूर्वक हे त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे आणि याच्याबद्दलची सगळी कागदपत्रं माझ्याकडे आहेत. आज काय मी देणार नाही, कारण आता हे न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. FIR कधी झाला, चार्जशीट काय दाखल झालं आणि कोर्टाचा निकाल, स्पेशल कोर्टाचा निकाल जो झाला तोसुद्धा याच्यामध्ये या ठिकाणी आहे. मला एवढंच सांगायचं आहे की या सगळ्या बनावट आणि खोटी कारणं पुढं करत एक बातमी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांच्या वकिली ज्ञानाबद्दल मला अजिबात हे असण्याचं काही कारण नाही, त्या ज्येष्ठ विधिज्ञ आहे, त्याच्यामुळे त्यांचं कायद्यातलं ज्ञान अगाध त्या ठिकाणी आहे, पण त्यांचं वक्तव्य जे आहे ते वक्तव्य काय आहे तेवढं मी वाचून दाखवतो. सिंचन घोटाळ्याचे प्रकरण दाबण्यासाठी सुनील तटकरे भाजपच्या मांडीवर बसले. भाजपच्या वॉशिंगमध्ये गेल्यावर तटकरेंचं नाव सिंचन घोटाळ्यातून वगळण्यात आले. मात्र येत्या 7 तारखेला होणाऱ्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्यास तटकरेंच्या भ्रष्टाचाराचा चेहरा बाहेर येईल. त्या वकील आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या वकिलीचा आदर ठेवून या ठिकाणी सांगतो. हे सगळं प्रकरण 14 ते 19 कालखंडातलं आहे, त्याला माझा भारतीय जनता पक्षाच्या सहभागातला कुठलाही भाग त्या ठिकाणी नव्हता. सगळ्या तपास यंत्रणा 3-3 DG म्हणजे स्पेशल ऑडिटर नेमले गेले होते, 3-3 बॅच केल्या गेल्या होत्या चार्टर्ड अकाउंटच्या, देशातल्या सगळ्या राज्यातल्या सगळ्याच A+ कॉन्ट्रॅक्टरचे अकाउंट्स
आणि माझे सगळे अकाउंट्स पूर्णपणे तपास आलं, ते कुठेही एक फुटक्या कवडीचा नेक्सेस सापडला नाही, तर केव्हाच त्या याच्यामध्ये जे आलं असतं ते सगळं रेकॉर्डमध्ये त्या ठिकाणी. मला त्या बाबतीमध्ये अधिक काय भाषा करायचं नाही. यांच्या विद्वत्तेबद्दल, वकिली ज्ञानाबद्दल मला नक्कीच अधिकार काय बोलायचं नाही. फक्त ते जे काय म्हणतात की वॉशिंग मशीन भाजपची वगैरे, पूर्वग्रह दूषित एखाद्या पक्षाच्याबद्दल काय द्वेषपूर्ण पद्धतीची भूमिका घेतली जाते हे त्या ठिकाणी त्यानिमित्ताने अनुभवायला मिळत आहे. हे सगळं वाचल्याच्यानंतर अनेक माझ्या सहकारी मित्रांचा, ज्यांच्यावरती माझ्यावरती प्रेम आहे, त्यांना ज्ञान आहे, अनेकांनी सांगितलं की या संदर्भामध्ये एक डिफॉर्मेशनची केस, फौजदारी डिफॉर्मेशनची केस कोणाला खेडमध्ये दाखल करायची आहे, कोणाला रत्नागिरी करायची आहे, कारण मी प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये माझ्या कार्यकर्त्यांचा झाला आहे, या सर्वांनी सांगितलं आहे. त्यामुळे वकिलांचा योग्य तो सल्ला घेऊन या बाबतीमध्ये योग्य ती भूमिका त्या ठिकाणी ही घेतली जाईल. या संदर्भातली मी पुन्हा एकदा सांगतो आहे, पूर्णपणाने चौकशी होऊन कुठेही FIR मध्ये माझं नाम नाही, आणि ज्यांच्या विरोधात होतं त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा त्या कॉम्पिटंट कोर्टात केस चालवून त्यांनाही त्याच्यातून दोषमुक्त करून 2 वर्षाचा कालावधी झालेला आहे, आणि 1 रुपयाचासुद्धा मनी एक्सचेंजर नाही, ज्याला म्हणतात आपण, म्हणजे खर्चच झालेला नाही या प्रकल्पावरती त्यावेळेला. आता राज्य सरकारने कॅबिनेटचा निर्णय घेऊन झालेल्या कामाचं काय केलं असेल तर मला त्याच्या संदर्भातली माहिती नाही, पण केवळ निवडणुकीच्या तोंडावरती बदनाम करण्याची एक व्यापक मोहीम आहे हे आपल्यामार्फत आपल्यालाही कळवं, आपल्यामार्फत जनतेला कळवं. जनतेला विश्वास आहे, कारण हा आरोप 2014 वेळेलासुद्धा अखिल भारतीय नेते त्यांनीसुद्धा केला होता. ती निवडणूक त्याच गोष्टीवरती चालली, 19 चालली, तरीसुद्धा जनतेने मला स्वीकारलेलं आहे. माझा प्रामाणिकपणा जनतेला माहिती असल्यामुळे पूर्णपणाने त्या ठिकाणी यश पाठीमागे आहे याच्या मनामध्ये शंकाचं काही कारण नाही. परंतु या पद्धतीचं जे काही लिखाण केलं जातं किंवा केलं आहे, अधिकार असेल तर तो अधिकारसुद्धा त्यांना लोकल स्टँडे आहेत की नाही ते उच्च न्यायालयामध्ये काही PL च्या बाबतीमध्ये सुद्धा त्याने एक काहीतरी सिस्टम ठरवलेली आहे, त्याच्यात ते बसेल की नाही ते विधींना ठरतील. मला काही, मी एक साधा नागरिक आहे, मी काय वकील नाही, बेंडिकलचाही नाही आणि साधाच आहे, त्याच्यामुळे मला काय फारसं त्यातली ज्ञान नाही, पण थोडंफार कळतं त्याच्यातून जे काय व्हायचं असेल ते उच्च न्यायालयामध्ये होईल. पण याच्याशी कुठलाही माझा सुतराम संबंध नाही एवढंच मला या ठिकाणी आपल्यामार्फत सांगायचं आहे. एवढ्या कारणासाठीच आपल्याला या ठिकाणी बोलवलं. दुसरं महत्त्वाचं की आज प्रचाराचा अखेरचा टप्पा आहे. अर्ज भरल्यापासून आणि अगोदरपासून मी गुहागर ते अलिबागपर्यंत फिरत आलो आणि मला प्रचंड उत्साह मतदारांच्या मनामध्ये पाहायला मिळाला. सभांना प्रचंड महिलांची उपस्थिती होती, 65-70% महिला उपस्थित असायच्या. उत्स्फूर्तपणे माझ्या महिला भगिनी त्या ठिकाणी येत आल्या, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI, मनसे, इतर सर्व घटक पक्ष, हे सर्व पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पूर्ण शक्तीने कामाला लागलेले आहेत. नेतेमंडळी का त्या ठिकाणी काम करतात. देवेंद्रजीसुद्धा प्रचाराला आले, त्यांचेसुद्धा मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो. माझ्या प्रचारासाठी फक्त एकच राष्ट्रीय नेते आले, तर तिकडे प्रचाराला 26 लोकांना आणावं लागलं, याचा अर्थ कोणाची स्थिती काय हे सहजगत्या आपल्याला कळू शकते, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. पुन्हा 7 तारखेला मतदान आहेच, 4 तारखेला आपल्याला अलिबागला नक्कीच 19 पुनरावृत्ती करायला भेटायचं आहे. आपल्या सरांचं स्वागत आणि आपल्यासमोर हे जे काही सगळं आहे ते मी ठेवलेलं आहे, ते आपल्यामार्फत प्रसिद्ध व्हावं एवढी आपल्याला विनंती आहे. मला काय फरक आहे, त्याचा काय परिणाम नाही, कोर्ट प्रोसेस ऑनगोईंग असते ती. आणि ते मी ते सांगितलं ना, उच्च न्यायालयाने रीट करताना किंवा PL करताना काय नियमावली ठरवली त्याच्यात ते आहे का नाही, कारण याच्यातला पूर्वीचा निकाल लागून झालेला आहे, म्हणूनच मी त्याच्यावरती काय अधिक भाष्य करणार नाही, कारण मला माहितीच नाही काय ते, मी हे वाचल्यामुळे मला कळलं, मला काय अजून काय नोटीस वगैरे काय मिळालं नाही, त्यामुळे मला माहिती नाही काय ते आल्याच्या दर आमचे वकील आहेत ते बघतील. मनात नक्की केले, ज्यांनी वक्तव्य केले त्यांच्या सहित आणि ज्यांनी लिहिले त्यांच्या सहित 100% आणि अनेक ठिकाणी राज्यभरामध्ये दुमत नाही, कारण कोणी काही बदनामी करण्यासाठी कोणाला काय असा अधिकार दिलेला नाही. परिस्थितीमध्ये अर्थात ठीक आहे, PL केला त्याच्याबद्दलची बातमी समजू शकतो, पण हे असं लिहिणं कळ आहे ना, FIR आहे, चार्जशीट आहे, निकाल आहे, डिस्चार्ज आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.